رنتي طبيت هذا زي كوما انا سيمي كوا اوستيت تشام بدي اهي خلي كده اظن امبروفمنت هوت نه يوم ده بعدا تنچا سنيني اني مودني سانغيتل اذن شندي گټا لوک سبھا ساتھی 22 جاگار دعوا کرنار کا 22 تا ہے دعوا کا شال کرنا پاہیے 19 لا امی شیو سینا اني بي جي پي ایکتر لڑلو اني تیاڑو واٹاپ جالو 26 بي جي پي چه त्यांचे तीन पडले 23 आले 18 शिवसेनेचे 22 शिवसेनेचे त्यातले 18 आले 4 पडले तेच राहणार शिंदे गटाची तयारी आहे तयारी झाली आहे ना सुरुवात आहे एवढं मोठं सरकार बनवलं आपण बैठकीत जेव्हा खासदारांची बैठक झाली तेव्हा आपण समान वागणूक दिली जात नाही यावर खंत व्यक्त केली खंत नाही आम्ही माहिती दिली की आता आम्ही शिंदेच्या बरोबर शिवसेनेत आल्यामुळे आम्ही जे खासदार आहोत 13 आम्ही तिकडच्या एनडीए पक्षाचे घटक आहोत एनडीएचे घटक आहोत आम्ही याच्यापूर्वी होतो त्यावेळेला आम्ही घटक पक्ष नव्हता एनडीएचा किंवा आम्ही अगोदर होतो तेव्हा आता हे जर असेल आमचं तर त्या पद्धतीने आमची कामं झाली पाहिजेत घटक पक्षाला तेवढा दर्जा दिला पाहिजे असा आमचा मुद्दा होता नाही दिला जात का देत नाही असं आमचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे सापत्न्य वागणूक मिळते असं आमचं म्हणणं आहे संजय राऊत डायरी ऑफ महाराष्ट्र खोका मी लवकरच काढणार असं म्हणतो संजय राऊत म्हणजे काय झाले हे घरात बसल्या बसल्या सगळ्यांचं मनोरंजन झालेलं आहे बाकी त्या संजय राऊतला एवढं सिरियस घेण्यात काही अर्थ नाही मुळात मी शिंदे गटाकडे पक्ष म्हणून पाहत नाही ते भाजपचे पोचलेले कोंबडा कुराडा आहे शिंदे गटाचा कोंबडा कधी कापला जाईल त्या टोली 48 जागा लढाव्या लोकसभेचा आमचं 19 चक्र कायम राहील असं म्हणतो मी काय सांगितलं बाकी माहिती नाही हे घर बसल्या लोकांचं मनोरंजनाचं साधन झालंय संजय राऊत म्हणून बाकी काही त्याचा अर्थ नाही त्याच्या बोलण्याला हा राष्ट्रपतीचा सन्मानाचा विषय आहे त्यात उपराष्ट्रपतीचं सुद्धा नाव नाही हा खासगी कार्यक्रम नाही सरकारी कार्यक्रम आहे या पाठीमागे फक्त आम्ही आणि आम्हीच हेच आहे असं कोण बोललं संजय राऊत म्हणून संजय राऊतचं मी सांगितलं ना संजय राऊत बसल्या ठिकाणी अनेक कोट्या करतात आणि उपमर्द करणारी भाषा वापरतात त्यांच्या त्या बोलण्यामध्ये काही अर्थ नसतो म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्रातल्या जनतेला हा घर बसल्या मनोरंजनाचा कार्यक्रम झालाय संजय राऊत म्हणजे त्याच्या बोलण्याकडे जास्त गांभीर्याने घेण्याची काही गरज नाही ठाकरे आणि शिंदेनी एकत्र येणं गरजेचं आहे का आम्ही बोललो होतो आता किती शक्य आम्हाला माहिती नाही आम्ही बोललो होतो त्यावेळेला आम्ही उद्धवजी ना आमच्या खासदारांच्या मीटिंगमध्ये बोललो सबमिट करा तुम्ही पक्ष दुभंगतोय ताकद दुभंगते आता संपलं ते आता काय होण्याची शक्यता कमी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट